सामने जिंकले ते सहारा शिवकर संघ आणि आता मैदानामध्ये हा चालू असलेला पुढील सामना ऋषिकेश चौधरी गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सुदेश साळुंगे सामना सुरू होते है पंचांचा इशारा है सामना चालू होने का ऋषिकेश तैयार है समोर सुदेश तैयार है काय घडणार पावर पे चा षटक है मैन एंट्री पावर पे चा षटका मध्ये कशा प्रकारे धावा येतात ते पाहणे फार गरजेचे आहे पहिला चेंडू जबरदस्त गोलंदाजी केली जाते पहिल्या चेंडू वरती थोडासा खाली राहिला चेंडू आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला जबरदस्त गोलंदाजी केली या पहिल्या चेंडू वरती ऋषिकेश चौधरी या गोलंदाजाने वलवली बनाम वहाल अशी लढत एका बाजूला संतोष स्मृती क्रिकेट संघ वलवली आणि दुसऱ्या बाजूला पीबी स्पोर्ट्स वहाल या वेळेचा चांगला चेंडू पॅड वरती आदलणारा चेंडू एक धाव घेतले अकाउंट ओपन केले दुसऱ्या चेंडू वरती आणि एकेरी धावाने आपला अकाउंट ओपन केले ते सुदेशने सुदेश आणि प्रदीप मुंबईकर अशी जोडी मैदानामध्ये आहे तर गोलंदाज आहे तो ऋषिकेश चौधरी बलवली संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारताना नाणेफेक जिंकलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले तर पीबी स्पोर्ट्स वाल संघाला पुढचा चेंडू समोर फलंदाज प्रदीप बॅटच्या आवाक्यात येत नाही चांगला चेंडू लेकटर चेंडू टाकला होता निर्धाव चेंडूची सांगता तीन चेंडू टाकले ऋषिकेशनी एक धाव खर्च केली पावर पेचा षटक पावर पेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं फार कठीण काम असतं परंतु हे कठीण कामाला चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचे काम गोलंदाजाच्या हातामध्ये असते अजून एक दमदार चेंडू जबरदस्त गोलंदाजी केली जखडून ठेवले यावेळेस मात्र फलंदाजाला ऋषिकेश चौधरी या गोलंदाजाने दणक्यात गोलंदाजी दिला म्हटलं जाते दिमागदार गोलंदाजी दिला म्हटलं जाते चमकदार ज्या गोलंदाजी दिला म्हटली जाते तीच गोलंदाजी या पावर पेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा सज्ज ऋषिकेश या वेळेचा चेंडू आपण पाहिला आहे अपील मात्र केले जात आहे आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगत होते वाखाड्या दोघी गोलंदाजी केली जाते पाच चेंडू आतापर्यंत टाकल्या ज्याच्यामध्ये एकच धाव खर्च केले चार चेंडू डॉट चार चेंडू निर्धाव जबरदस्त गोलंदाजी ऋषिकेश चौधरी यांच्याकडनं आपण पाहिलेले आहे अंतिम चेंडू या षटकातला या चेंडूवरती टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र कडाड्याने येतोय निर्धाव चेंडूची सांगत होते सहा चेंडू टाकले एक षटक टाकला ज्याच्यामध्ये केवळ एक धाव खर्च केली तेही पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीजे मास्टर काय दिमागदार गोलंदाजी केली या षटकामध्ये पॉवर पेचा दो षटक असताना दोन क्षेत्ररक्षक बाहेर असताना अतिशय देखणे गोलंदाजी केली अतिशय देखणे चेंडू टाकले जखडून ठेवलं बांधून ठेवलं या दोन्ही फलंदाजांना आणि अडचणीत आणलं या षटकामध्ये केवळ एक धाव खर्च केली या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली ती गोलंदाज ऋषिकेश चौधरीने नवीन गोलंदाज रत्नदीप चौधरी रत्नदीप चौधरी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे समोर फलंदाज सुदेश साळुंगे
सुदेश साडे हा चेंडू टॅप केला चेंडूला जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्यांनी जागा ओळखले चेंडू सीमारेषेकडे झाडलाय पायचे चेंडू आडत नाहीये चेंडू चकवा देऊन चार धावांसाठी डीजे मास्टर तुम्हाला संधी मास्टर दोन्ही फलंदाजांची क्षेत्ररक्षकांची तारांबल उडाली आणि चेंडू सीमारेषेकडे गेला सरळ लॉंग ऑफच्या डिव्हिजनमध्ये चार धावांसाठी या चार धावांची एकूण धावसंख्या पाच या आकड्यावरती सुदेशच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार यावेळेचा चेंडू हवेमध्ये खेळलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे आणि पहिला मोहरा गारद होतोय सुदेश शाळुंकेच्या रूपाने फलंदाज बाद वेगाने चेंडू सीमारेषा पार होते की नाहीये चार धावांसाठी अजून एक दमदार चौकार डीजे मास्टर मी नेहमी सांगत असतो युक्ती आणि शक्तींचा संगम आपल्या बरोबर असेल तर सामन्यामध्ये आपण रंगत निर्माण करू शकता यावेळेस मात्र युक्तिवाद चुकला तो फलंदाज प्रदीप मुंबईकरचा रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न होता अतिशय अतिघाई झाली त्याला आणि नक्कीच इथे मागच्या चेंडूवरती चौकार मिळाला होता परंतु यावेळेस पूर्णपणे बीट झालाय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली आहे ते रत्नदीप चौधरी याच्याकडनं आता जबरदस्त सामना एकूण धावसंख्या आहे ती आपल्या जागेवर स्थिर नऊ या आकड्यावरती नऊ धावा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज यावेळेचा चेंडू चकवा देऊन गेलेला आहे खूप चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकात ऋषिकेशने केली होती आणि आता रत्नदीप चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅकिंग करण्याचं काम मात्र या षटकामध्ये करतोय एकूण धावसंख्या स्थिर नऊ या आकड्यावरती एक बाद नऊ आउट होणारा फलंदाज ज्याने चार धावा केल्या तो सुदेश साळुंके यावेळेचा आपीचा चेंडू टाकला होता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार नाहीये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रदीपचा आणि या दोन धावा मात्र चित्याच्या चपलाईने पूर्ण केल्या जातात दुहेरी धावाने पीबी स्पोर्ट्स वाह संघ जाऊन पोहोचतोय अकरा या धावसंख्येवरती पीबी स्पोर्ट्स वाहल एकूण धावसंख्या आहे ती अकरा धावा दुसऱ्या षटकाचाही खेळ इथे संपला दोन षटकामध्ये आपण पाहिले असेल उमेशजी एकूण धावसंख्या जमली ती अकरा म्हणजे पहिल्या षटकात आल्या होत्या एकच धाव आणि या षटकात आल्या दहा एकूण धावसंख्येचा विचार केला तर अकरा धावा धावपलकावरती आहेत पीबी स्पोर्ट्स वहाल वहाल संघ म्हटला तर आमचे मिलिंद घरत आपण पाहतोय
नक्कीच सध्या वैष्णवदेवीला आहेत, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय की अतिशय जबरदस्त असा सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये जरी सुदेश बाद झाला असला तरी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय की प्रदीप आहे, दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज आलेला आहे तो विकी, परंतु गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा ऋषिकेश चौधरी, ज्याने पहिल्या षटकामध्ये अतिशय चमकदार कामगिरी केली होती तोच ऋषिकेश चौधरी मात्र गोलंदाजी मार्गवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस डावखुरातचा विकी गरत मात्र फलंदाजी मार्गवरती फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. विकी काय करणार आता आपल्या संघासाठी ते पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत, या दोन्ही संघांना जिंकायचं असेल मेहनत करावी लागणार आहे आणि त्या मेहनतीनेच ते पुढील या सामन्यामध्ये प्रवेश करू शकतात. कारण याआधी मेहनत केली ती सहारा शिवकर संघाने, ज्याने सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. 33 धावा वाचवायच्या असताना त्याने मात्र रिटगर संघाला परास्त केलं. अशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज ऋषिकेश, यावेळेस यॉर्क सटिक लाईन ज्याला म्हटलं जातं, जबरदस्त गेंदबाजी जिसे कहते हैं, बहुत ही बढिया गेंदबाजी लेंथ और लाईन के साथ अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय पुन्हा एकदा ऋषिकेश, ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ एक धाव खर्च केल्या. यावेळेस डावखुराताचा फलंदाज ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी विकी गरत. विकीसाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकला, जबरदस्त गोलंदाजी, अनुभवाचा मारा, अनुभवाची गोलंदाजी आणि अनुभवाची शिजोरी ज्याच्याकडे त्याच्याकडे मात्र चांगलीच गोलंदाजी केली जाते आणि तशाच प्रकारचे चेंडू मात्र इथे टाकले जातात ते गोलंदाज ऋषिकेश चौधरी याच्याकडनं. थोडासा इथं विचार करावा लागणार आहे विकी विकी गरत या फलंदाजाला, कारण दोन चेंडू त्यांनी आतापर्यंत निर्धाव खेळल्यात. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट क्षेत्राला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या त्या विकी गरत या फलंदाजाने. वाल संघाने पीबी स्पोर्ट्स वाल संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धावा धावपळकावरती संत आणि शांत सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक ट्रॉफी कोपरगावकडनं या स्पर्धेचं आयोजन मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी टूर्नामेंट आपण पाहत आहात आणि आज त्यामधली एक टूर्नामेंट, पावसाचं सावट बऱ्याच दिवस होतं आणि त्यामुळे बरेचसे सामने पुढे मागे होत चाललेले आहेत. जी तारीख दिलेली, जी दिनांक दिलेली ती चुकत आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहत आहे आणि पंच बाहेर निघाल्यात. स्वेरचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्येत आपण पोहोचते 14 या आकड्यावरती. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ज्या प्रकारे पहिल्या षटकात कामगिरी केली होती ऋषिकेशनी, विकीसाठी अजून एक चांगला चेंडू आणि इथे मात्र विकेट जाते ती विकी गरद यांची. जबरदस्त गोलंदाजी डीजे मास्तर. नवीन फलंदाज पियुष पारिंगे मैदानामध्ये आहे, मैदानाच्या आतमध्ये आहे प्रदीपला साथ देण्यासाठी. परंतु ऋषिकेशने आक्रमकतेची गोलंदाजी केली, फलंदाजांना तो बाद करत आहे, फलंदाजांवरती प्रेशर टाकत आहे. कारण एका पाठोपाठ एक विकेटही जात आहेत आणि जे धावसंख्येला आकार द्यायचा आहे त्या धावगतीला आकार मात्र इथे पीबी स्पोर्ट्स वाल संघाकडनं येत नाहीये आणि त्याची कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहिली गेलेली आहे. पुन्हा एकदा
या वेळेचा चेंडू टॅप केलाय, स्वतः चेंडू पकडलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली जाते आणि तिथे मात्र दुसरी धावही घेतली जाते. दुहेरी धावाने धावसंख्येला आकार दिलाय, 2-16 अशी धावसंख्या मैदानामध्ये. ऋषिकेश चौधरी गोलंदाजी मार्गवरती, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकात 1 धाव, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2-16 धावा मैदानामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. या कुपरच्या मैदानावरती आपण पाहिले आहेत. यावेळेचा चेंडू अजून एक दिमागदार, अजून एक चांगली गोलंदाजी. षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2-16 धावा धावपळकावरती आतापर्यंत लागल्या त्या पीबी स्पोर्ट्स वाहल संघाच्या. ऋषिकेशने टाकली 2 षटकं. पहिल्या षटकात 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा, एकूण 6 धावा खर्च केल्या. 1 विकेटही महत्त्वपूर्ण मिळवली. म्हणजे इथे पूर्णपणे मी म्हणेन की चांगली गोलंदाजी केली. आणि आता एकूण धावसंख्येचा विचार केला, 3 षटकानंतर 16 धावा, 2 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. प्रदीप मात्र ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी सज्ज आहे. समोर गोलंदाज आहे तो सुयक म्हात्रे. सुयोग म्हात्रे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर प्रदीप मुंबईकर, हा फलंदाज मात्र तळ ठोकून बसलेला आहे. त्याला मात्र इथे काहीतरी करावं लागेल. परंतु चांगली गोलंदाजी, टिचून मारा केला जातोय. तब्बल 19 चेंडू आतापर्यंत टाकले. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावपळकावरती, 2-17 धावा वहाल संघाच्या. जबरदस्त सामना मैदानामध्ये आहे. यानंतर अजून एक सामना, जेकेसी दुंद्रे आणि आई जगदंबा खानाव अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जर संघ कुठे असतील तर त्याने उपस्थिती आता दाखवायची आहे. परंतु इथे मात्र एक चुरटी धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र चोरल्या जातात. अतिशय अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि या 2 धावा घेतल्या, दुहेरी धावाने एकूण धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2-19 धावा मैदानामध्ये. मैदानाच्या बाहेर 6 संघ, ज्याने 2 सामने जिंकलेले आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणतात ना, प्रयत्न करिता वालूचे कन्न रगडिता, तेलही गले. परंतु इथे घाम घालावा लागणार आहे या दोन्ही संघांना. जबरदस्त असा सामना मैदानामध्ये. सिद्धिविनायक ट्रॉफी गोलंदाज सज्ज. यावेळेस सावेमध्ये चेंडू, अजून एक मोराबाद. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला वहाल संघाचा. दुसरे मैदानामध्ये आहे. एका बाजूला प्रदीप मुंबईकर, एका पाठोपाठ एक असे त्याचे सहकारी त्याची साथ सोडून मैदानाच्या बाहेर जात आहेत. परंतु मैदानामध्ये एकूण जर धावसंख्येचा विचार, यशस्वी ठरतंय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1, 2 धावा इथे मात्र बहाल झालेले आहेत. या दुहेरी धावाने धावसंख्येला आकार येतोय. 21 धावा. वन प्लस वन अशा 2 धावा तिथे मात्र गोलंदाज सुयोग तयार आहे. समोर आहे तो प्रदीप.
प्रदीप मुंबईकर मात्र ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी सज्ज आहे। पहिल्या तीन षटकांचा जर विचार केला अतिशय जबरदस्त गोलंदाजी या वलवली संघाच्या गोलंदाजांनी मात्र केली होती। या वेळेस कही पे निगाह कही पे निशाना चेंडू मात्र रिवर्स शॉट खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय। निर्धाव चेंडूची सांगता चौथं षटक प्रगती पथावर असताना सात चेंडू प्रदीपने आतापर्यंत डॉट खेळलेले आहेत। म्हणजे अडचणीत आहे इथे मी म्हणेन की पीबी स्पोर्ट्स वाल संघ आणि इथे मात्र एक धाव आपण पाहतोय जिम बाईचा इशारा पंचांचा येतोय आणि या एकेरी धाबेने धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती। 3 बाद 22 षटक संपली 4 अजून एक षटक बाकी असणार आहे। डीजे सारा जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा रायगड जिल्ह्याची आहे हवा कित्येक क्रिकेट पट्टू झाले महानात आले जिगर बाजी कित्येक क्रिकेट पट्टू झाले महानात आले जिगर बाजी मास्तर। 4 षटक आतापर्यंत संपली 22 धावा। जर उमेशजी पहिला सामना वगळला पहिल्या सामन्यात 56 धावा झाल्या होत्या त्यानंतर मला असं वाटतं स्पीचने थोडस या स्पीच आपण पाहतो की त्याने कलाटणे घेतलेले आहे कारण धावगतीला आकार येत नाहीये गोलंदाजांची गोलंदाजी सुरेख चालते आणि अडचणीत सापडतात संघ फलंदाजी करणार आहे आणि इथे मैदानामध्ये आपण पाहिले असेल आतापर्यंत 22 धावा झाल्यात 4 षटकांचा खेळ संपलाय। एकूण धावसंख्या 22 नवीन फल गोलंदाज मैदानामध्ये आहे। विशाल चिंद्रनकर तर सन्माननीय राजेशजी दमडे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय। राजेशजी दमडे साहेब यावेळेस मात्र विशाल चिंद्रनकर आणि चेंडू हवेमध्ये आहे। इथे अजून एक मोहरा नक्कीच नाही आहे इथे मात्र लेग बाय चरपणे एक धाव मिळते असं वाटलं होतं की बॅटची एज आहे परंतु नाही आहे। पंचांचा इशारा आलेला आहे आणि धावसंख्येत बदल धावसंख्येत जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती। अजून एक चांगला चेंडू टाकलेला आहे एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून सरळ गेलाय तो 2 धावा इथे मिळतात आणि या दुहेरी धाबाने एकूण धावसंख्या 25 धावा धावपळकावरती आतापर्यंत पीबी स्पोर्ट्स वाहल संघाच्या। या वेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात बरोबर येत नाहीये परंतु एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे अजून एक खराब थ्रो येतोय तिथे मात्र विकेट किपरला पहावत राहावं लागतंय आणि 2 वेळा मात्र या फलंदाजाला जीवदान मिळालं आहे। दुहेरी धाबाने एकूण धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले ती वाहल संघाची 27 धावा मैदानामध्ये आपण पाहिलेल्या आहेत। हळूहळू धावसंख्येला आकार द्यावा लागणार आहे अंतिम षटक असणार आहे या अंतिम षटकामध्ये हाणामारी तर करावीच लागणार आहे ती वाहल संघाला। अजून एक चेंडू हवेमध्ये आहे यावेळेस मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल Famous।
नवीन फलंदाज हर्षद पारिंगे मैदान मध्ये फलंदाजी करण्यासाठी जातोय. प्रदीप मुंबईकर ऑन द स्ट्राइक खेळण्यासाठी सज्ज आहे. उर्वरित चेंडू आता या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. दोन चेंडू अजूनही बाकी असणार आहेत या सत्रातले. या षटकातले एकूण धावसंख्या आहे ती 27 धावा मैदानामध्ये. तर सन्माननीय अतिथी राजेजी दमडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे सरचे स्वागत करतो. त्याआधी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 29 धाबा धावपलकावरती आतापर्यंत हळूहळू धावगतीला आकार देण्याचं काम मैदानामध्ये केलं जात आहे. त्या वहाल संघाकडनं अंतिम चेंडू शेष या षटकातला शेवटचा बॉल मैदानामध्ये आपण पाहिला जाणार आहे. कारण पाहायचं या अंतिम चेंडूवरती किती धावा येतात. नवीन फलंदाज आहे तो विशाल, सॉरी हर्षद पारिंगे. शेवटचा अंतिम चेंडू या क्षेत्रातला. या चेंडूवरती प्रहार गेलाय. एक धाव मात्र मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. काय घडतं या दुसऱ्या धाबेसाठी. दोन धाबा सहजरित्या पूर्ण. एकूण धावसंख्या 31 जिंकण्यासाठी 32 धाबांचं आव्हान असणार आहे ते वलवली संघापुढं. कारण वहाल संघाने केल्या त्या 31 धावा आणि जिंकण्यासाठी 32 धाबांचं आव्हान असणार आहे. 30 चेंडू आणि 32 धावा. तर सन्मान्य अतिथी प्रमोदजी म्हात्रे आणि दत्तात्रय पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. आणि मी नाणेफेक करण्यासाठी विनंती करणारे दोन संघांना, जीकेसी धुंद्रे संघाचा संघनायक आणि आई जगदंबा खानाव या पण नाणेफेक करण्यासाठी. जीकेसी धुंद्रे आणि आई जगदंबा खानाव संघ या आपण नाणेफेक करण्यासाठी. वेल वाया घालू नका. वेल बचत करा. पाणी, चला पाण्याची व्यवस्था जरा करायची आहे मैदानामध्ये. पंचांच्याकडनं इशारा आलेला आहे. तर येणारा सामना आपण पाहतोय. यानंतर अजून एक जीकेसी धुंद्रे आणि आई जगदंबा खानाव यांच्यामध्ये लढत होणार आहे. संघनायक आपण यायचं आहे दोन्ही संघांचे. जीकेसी धुंद्रे आणि आई जगदंबा खानाव. खानाव संघ आलेला आहे. धुंद्रे संघाचा संघनायक या.
तर धुंद्रे संघ यायचं आपण इथे खानाव संघ आलेला आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण या नाणेफेक करण्यासाठी यानंतर होणारा आपला सामना जिकेशी धुंद्रे आणि आई जगदंबा खानाव. तर 32 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये 30 चेंडू आणि 32 धावा वलवली संघाला करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. तर नाणेफेकीचं कॉल इथे मात्र केलं जाणार आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघांना विनंती असणार आहे. तर सन्मान्य अतिथी चंद्रकांतजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल. दोन्ही संघादरम्यान नाणेफेक जिंकली. खानाव संघाने आई जगदंबा खानाव संघाने नाणेफेक जिंकलेले. धन्यवाद. आणि सामन्याकडे घेऊन जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. रत्नदीप चौधरी आणि वैभव पालेकर. रत्नदीप चौधरी आणि वैभव पालेकर अशी जोडी गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज आहे तो सुदेश साळुंके. लक्ष्य आहे 32 धावांचं. काय घडणार यावेळेस? कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी थ्रो मध्ये चेंडू गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता आहे. 32 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 32 धावा करायच्या आहेत. सुदेश तयार. यावेळेस चांगला चेंडू तिथे. खराब क्षेत्ररक्षण केलं जातं. चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषे बाहेर दमदार डाव बाहेर जाऊन 5 चौका. खाली असते बरं. तिथे चौकार गेला. 4 धावा मिळाल्या. धावसंख्येला आकार मिळाला. 4 धावाने धावसंख्या उभारली आणि लगेचच चेंडू सरळ सीमारेषेकडे. अजून एक दमदार डावर जाऊन 5 चौकार. क्रिकेटचे सामने. कोरोनाचा काल आणि त्यानंतर चालू असलेले हे सामने. तर सन्मान्य अतिथी राम पवार यांना विनंती करतो. या आपण मंचावरती स्वागत आहे आपले रामजी पवार. यावेळेस पंचांचा इशारा येतो. वाईट धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे तो सुयोग म्हात्रे. सुयोग आणि वैभव ही जोडी मैदानात. यावेळे चकवा दिलाय. गराडा दिलाय. पसवा चेंडू ज्याला म्हटला जात असे पसवे चेंडू. डीजे ब्रावो टाकत असतो तशाच प्रकारचा चेंडू. पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता. 19 धावसंख्या 9. 32 धावांचं लक्ष. यावेळेस मात्र दिशा भरकटलाय. गोलंदाज व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दहा धावा धावपलकावरती आतापर्यंत.
आता पुन्हा एकदा खराब चेंडू, अप कटर थोडीशी उचली घेतली चेंडूने. असं वाटलं होतं की निर्धाव चेंडू जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने उचली घेतली. वाईटचा इशारा पंचांचा आला, धावसंख्येत बदल, धावसंख्या 11. आणि हा फुलटॉसचा चेंडू होता, त्याला टॅप केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे, दोन धावा पूर्ण केल्या जातात, तिसरी धाव ही पूर्ण केली जाते. तीन धावा, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, या तिहेरी धावाने एकूण धाव संख्या 14 या आकड्यावरती. षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय आणि या तिहेरी धावाने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावरती. 32 धावांचं लक्ष आहे. 5 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 14. तर गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आधीर भगत गोलंदाजी करण्यासाठी. आधीर भगत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. वलवली संघ जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवरती. अजूनही समीकरण 24 चेंडू आणि 18 धावांचं असणार आहे. जबरदस्त सामना आहे. आपण पाहतो या मैदानामध्ये वैभव बीट होते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आधीरकडनं केली जाते वाल संघासाठी. वाल संघाने धावसंख्या कमी जमवलेली आहे. त्यांनी जर लक्ष 40-45 आतमध्ये नेलं असतं तर नक्कीच अडचणीमध्ये वलेली संघही सापडला असता. परंतु क्रिकेट आहे, धावसंख्या कमी आहे, लो स्कोरिंगचा सामना आहे आणि तिथे चांगली गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये हेरला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जात आहे. दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. सोळा धावा धावपालकावरती. अजूनही 16 धावांचं योगदान द्यावं लागणार आहे या मैदानामध्ये वलवली संघाला. आणि यावेळेस मात्र चेंडू सरळ टटवलाय, सीमारेषेकडे वेगाने जातो आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी दमदार चौकार. यावेळचा चेंडू टॅप केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला थांबू शकणार नाहीये. चेंडू वेगाने जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद विजय मास्तर. एकूण धावसंख्या आहे ती वलवली संघाची 24 धावा. यावेळचा चेंडू हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. या एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. अजूनही 7 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी वलवली संघाला. जबरदस्त गोलंदाजी केली आणि फलंदाजी आता जबरदस्त करतायत. इथे मी म्हणेन की कमी पडले थोडेसे वाल संघ. यावेळचा चेंडू चांगला चेंडू, चकवा देणारा चेंडू. अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागणार आहेत. 50वा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. उमेशजी भुईर सांगतायत की 50वा निर्धाव चेंडू आतापर्यंत. आणि या षटकानंतर आपण पाहतोय की 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज असणार आहे. डीजे
ही मात्र करता आली नव्हती पीबी स्पोर्ट्स वाल संघाला, परंतु आता या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्रेदा तिरपीट झाले आणि इथे मात्र एक धाव मिळते, एकेरी धावाने एकूण धावसंख्या धावून पोहोचते 26 या आकड्यावरती, 26 धावा, अजूनही 6 धावांची गरज आहे, उर्वरित चेंडू असणार आहेत 17। यावेचा चेंडू भिडकवला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, आरपार सीमा पार डाबर चौन पाच चौकार, अजून एक दमदार 4 धावा। आता मात्र गरज आहे या 6 धावांची, 30 धावा धावपलकावरती लागलेले आहेत, आक्रमकतेची फलंदाजी। यावेळेचा चेंडू निर्धाव चेंडूचे सांगत होते, अजूनही 2 धावांची गरज आहे, वलवली संघाला सहजरित्या चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आता मात्र फलंदाजी, कार्पेट शॉट खेळलाय सामना विनिंग सामन्यासाठी, मात्र इथे प्रयत्न केले, दोन्ही स्टाईल सामना संपवलाय आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो वलवली संघाने। वलवली संघाला मी शुभेच्छा देतो पुढील सामन्यासाठी, मी आभार व्यक्त करतो इथे वाद संघाचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, कुठेतरी कामगिरी आपली कमी पडली ती फलंदाजीमध्ये आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी खराब झाली आणि सामना मात्र सहजरित्या खिशात घातला तो वलवली संघाने। अशा प्रकारे धन्यवाद देतो दोन्ही संघांना आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार आहे।